पाहूयात विस्तृत बातम्या. सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभेतून सत्ताधाऱ्यांनी पळ काढला. गोंधळात सर्व विषय मंजूर केल्याने सभा बेकायदेशीर ठरवण्याची काँग्रेसने मागणी केली. विनापरवाना मोबाईल टॉवरच्या करवसुलीची चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. याच गोंधळात 1.5 कोटी भाड्याचा जेट रोडिंगचा विषय मंजूर करून सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पळ काढला असा आरोप मंगेश चव्हाण यांनी केलाय. सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची उपस्थिती अधिक होती, तरीही गोलमाळ असणारा कोट्यवधी रुपयांचा विषय मंजूर करण्यात आला. याला लेखी विरोध नोंदवला असून ही सभाच रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी मनोज सरगर, प्रकाश मुळके, अभिजित भोसले, योग थोरात उपस्थित होते. सगळी माहिती त्यांना द्यायला लावलं उद्या महासभेत सगळ्या सर्वे वगैरे सर्वे झाल्या त्यांना उद्या माहिती काढ द्या म्हटलं. कारण उद्या भरपूर विषय आपले हेच आहे दरवाढीचे, त्यामुळं उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं उद्या सगळ्या समोरच ते विषय होते महासभेत. आता ड्रेनेजचा प्रश्न म्हणजे कसा आहे, सांगली मिरज मध्ये कोपाटा घालून जेवढं तिथं ड्रेनेज, सांगली मिरज प्रॉब्लेम भरपूर यायला लागला. म्हणजे एकदम ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी गाडी आहे ती, आणि हे जे आता आपण जे भाडे तत्वावर जे घेतोय की नाही ते त्या कंपनीची माणसं असणार त्या गाडीवर. म्हणजे कर्मचारी सांगा वाढीचा विषय महासभेमध्ये येणार होता, त्या अनुषंगानं आज स्टँडिंगमध्ये काही महापालिकेच्या हिताचे विषय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मांडले असताना यामध्ये रिलायन्स कंपनीचे जिओ टॉवरचा विषय प्रामुख्यानं मांडण्यात आला. यामध्ये कोट्यवधीचा निधी यामध्ये ह्याच्या दंडात्मक शुल्क या माध्यमातून या कंपनीला सूट देण्याचं काम या महापालिकेनं केलं आहे. आणि ह्याचा समोर आम्ही यासमोर महासभेच्या समोर आम्ही इथं आणून देत असताना सत्ताधाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं उत्तर किंवा अधिकाऱ्यांकडून ठोस कोणत्याही प्रकारचं उत्तर न येता या स्टँडिंगमधून पळ काढला आणि सर्व अजेंड्यावरील विषय मंजूर म्हणून अशा पद्धतीने सभा त्याग करून ही लोकं निघून गेली. याच्या निषेधार्थ सभागृहामध्ये घोषणाबाजी झाली आणि आत्ता आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मिळून लवकरच ह्या स्टँडिंग संदर्भात कोर्टामध्ये जाऊ.